नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? मी आहे तुमची होस्ट आणि तसं क्रेझी फुडी रंजिता. आज आहे माझ्या बहिणीचा वाढदिवस आणि तिला मी विचारलं आज काय स्पेशल, मग आज तुला काय हवंय? तर बहिणीने उत्तर दिलं, मला हे स्पेशल हवंय, आज मला फक्त ओवीच हवी आहे. जसं मी तुला फोनवरती सांगितलं, हो फक्त ओवी हवी आहे. अगं पण मी काय म्हणते, तू बोललीस ना की ताई आज मला काहीतरी असं मस्त माझ्या आवडीचा खाण्याची इच्छा आहे. ओवी सोबत राहायचंय म्हणजे आधी मस्त पेटपूजा करायची, छान अशी मस्त मनसोक्त अशी माशांची पंगत, त्याच्यावरती ताव मारायचा आणि मग ओवी सोबत मज्जा करायची. आणि मग ओवी सोबत मज्जा करायची. तर माशांवरती ताव मारण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत गरुडमध्ये. हे बघा, गरुड पोळी भाजी केंद्र मल्हार टॉकीच्या अगदी बाजूलाच आहे ठाण्यामध्ये. तर चला आज जाऊया. आज आहे ओवीच्या मावशीचा म्हणजे कृतिकाचा बर्थडे, जिला सबोरी पण बोलतात. आणि तिने स्पेशल सांगितलं की मला मासे खायचे आहेत, आणि मासे खायचे तर ठाण्यामध्ये आमचं आवडतं गरुड. तिकडे फर्स्ट टाइम ते बघ, तिथे बघ पापलेट फ्राय, बोंबील, काय बोंबील, सुरमई फ्राय, एक नंबर आवडतंय पापलेट. ओवी तुला काय? कोळंबी. तुला काय? पापलेट. पापलेट मस्त मजेत. मासे काय काय येतात? माशांमध्ये कोळंबी आहे, पॉम्पेट आहे, सुरमई आहे, बोंबील आहे. ओके, कोळंबी करी, कोळंबी मसाला. मग पापलेट थाळी एक द्या, एक सुरमई थाळी द्या आणि एक कोळंबी थाळी द्या. कोळंबी मसाला फ्राय. कोळंबी मसाला की फ्राय? फ्राय. तुला पण फ्राय ना, हा पापलेट फ्राय तुला आवडतो ना. अजून काय? तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण द्या, पण बर्थडे गर्ल खुश झाली पाहिजे. आजची बर्थडे गर्ल आम्ही केक नाही कट करणार, आम्ही मासे कट करून खाणार. तिला मी विचारलं, ऐक, तिला मी विचारलं आमरस पुरीची पार्टी झालेली का, ती मला काय बोलली? आमरस पुरी जिजूनी सांगितलं ती आमरस पुरी खाणार. मी म्हटलं आमरस पुरी नको आहे, मच्छीचीच पार्टी. मटन चिकन पण नको, फक्त मासे. मटन चिकन नाही खाणार मी, मासे खाणार असं म्हटलं. मासे खाणार, त्याच्यामुळे मी मासेच खायला आली आहे. तुला आठवते आपण 2 वर्ष झाले असतील ना, 2 वर्ष तिकडे त्या गरुड पोळी भाजी केंद्र खूप फेमस आहे, खूप जुनं आहे त्यांचं, 70 पासून आहे ना, 1970 ना किती, 1987 पासून आहे. आणि तिथे ओवी आणि रंजिता आले होते मागच्या वेळेला जेवायला, आणि ओवी किती मजा केली होती आठवते का? रॉक पेपर सीजर वाला. हा बरोबर, आम्ही तिथे गेम खेळलो होतो तिथे बसून. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तो, तर इथे लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि मासे खायचं तेव्हापासून आमचं फिक्स ठिकाण कुठलं रंजिता? गरुड. गरुड मीने पसंती दिली म्हणजे मला ट्राय करायचं. कुठली थाळी आली? कोळंबी थाळी आली. कसं कसं तिला इतकी भूक लागलेली, बाप रे बाप. आम्ही सकाळी निघालोय लवकर, माहितीये किती वाजता निघालोय? 9 वाजता निघालोय. आणि आता वाजल्यात पावणे 3. हा, 2 बिस्किट पण निघाले होते. आणि ओळीच्या ताटामध्ये मग काय काय कोळंबी आहे, जवळा जवळ आहे ना, खात्री. वा वा, सुरू कर बाळा. आता काय आलं? आता 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 रिएक्शन कसं होईल? चॅप्टर 4 का? हा तू खा, तू खा. सुरुवात कर, सुरुवात कर बाळा, पहिले सुरुवात कर. ओय तू भरव माऊला बड्डे, बड्डे केक, केक केक भरव, बड्डेचा केक भरव माऊला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. गरम आहे ना खूप? हा, हळू खा हळू खा. मी देऊ तुला तुकडे करून बाळा. गरम आहे ना? कसं आहे पहिला आयटम? कसं आहे? आवडला ना? आवडला ना, आवडला. गरजेचं आहे. ओवीची चॉईस आहे, ओवीची चॉईस. कोळंबी बघा किती फ्रेश आहे, सुपर फ्रेश. तुम्ही दोघींनी खाली हे चिटिंग आहे रंजिता, एक बाय टू घ्या. मला वाटलं ती हे सगळं सेट त्याच्यासाठीच करते स्वतः खायला. कशी आहे?
एक नंबर आहे. सुरुवात झाली नाही आपली, ओपनिंग झाली नाही पूर्वीपासून. तू ना आजची सुरमई पण टेस्ट कर. आठवत फार मस्त सगळे मासे अगदी बघ. तुझी पापलेट ठाव पापलेट येते हा. नाही तर सांगशील, नाही तर सांगशील मला पापलेट दिलंच नाही. फक्त हे सुकट आहे ना जवळा शिरा, पायनॅपल शिरा. हा पायनॅपल शिरा भाकरी कांदा लिंबू रस्सा. चल एन्जॉय करतो आज. एन्जॉय एन्जॉय सुरमई आणि पापलेट. मोठी असते सुरमई. सौरी गिफ्ट फॉर यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मोठा गिफ्ट आहे. पाहिजे सुरमई तुम्हाला हे रिटर्न गिफ्ट. बस आहे ना. एन्जॉय. हाता एवढा आहे बरोबर आहे बघ. का तर चेहरा पण लपेल त्याच्यात. हो ना. मस्त वाफ येते बघ. गरम आहे हा. मजा आली. तू किती रस्ता खाणार. तुमच्या अहो अहो कुठे आहेत. ऑफिस. नाहीतर मग आणलं. तुमचं झालं का बर्थडे सेलिब्रेशन. काय गुढीपाडवा होता म्हणून आम्ही पण आलो नाही. म्हणून आज आपण सेलिब्रेट करूया. तिथे तो बघ कसं आहे. होई पापलेट मस्त आहे ना. मस्त आहे ना. तू घे ना. तू कुठे खाल्लंस. हे थोडं वाईट असेल ना थोडं फ्रेश. वाप बघा वाप वाप बघ ना. और क्या चाहिए. बस आयुष्याचे तर सुख हवं बाकी काय. रंजिता पापलेट कसं आहे. कसं आहे सुरमई. सगळं ताज आहेत. आवडली ना मच्छी. सौरे बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट. दिस इज फॉर यू. अजून एक बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट कारण तुला ते संपवावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुला राहावं लागलं तरी त्या पण संपवायचं. बघे ना बॉम्बे. बॉम्बे फॉर यू. तुला पण पाहिजे होवी. काय तुला रंजिता ना. हा रंजिता घे. थँक्यू बाबा. हा हा बॉम्बे पण मस्त असेल. हे बघ एकदम क्रिस्पी. आणि ओवीचं जेवण झालेलं आहे. कसं वाटलं समोर आज. खरं खरं सांग. मस्त आहे ना. मासे पण ताजे. आणि बघ पापलेट कसं खायचं. बघ पापलेट कसं खायचं ना. असं खायचं पापलेट. सांगशील एकदम चकाचक. वाईट वाईट खरी गोष्ट. बर्थडेचा अपमान नको व्हायला. सोबत पापलेट चापड. आणि आता फायनल टच लास्ट सोलकडी. ओवी आवडलं का. ओवीला पण आवडलं. जेवण झालंय. तुझा बर्थडे गिफ्ट तुझ्या जोडीला आहे. हे नाही हे दुसरं बर्थडे गिफ्ट. आता बर्थडे गिफ्टच्या सोबत काय करायचं आहे ते सोपं. आता आम्ही जाणार आहोत फोरममध्ये जायचा प्लॅन आहे. आणि तिकडे आम्ही दोघीच दोघींना क्वालिटी आहे. मला मी आणि रंजित चाललो. तुम्ही देऊ काय पण करा. काय पण करणार. ओवी मग काय करणार माऊ सोबत. आज गेम्स खेळणार. तू आणि माऊ. तिचे डोळे बघ ना. तिच्या डोळ्यांमध्ये दिसतोय तो आनंद. असे डोळे नुसते भिरभिरते. असे भिरभिरवते. तू आणि माऊ कधी असं दोघे एकत्र केल्यात का मॉलमध्ये.
माऊला बर्थडे गिफ्ट आहे तू. आज जे माऊ सांगेल ते तुला करावं लागेल. मी सांगेल नाही तू मला माहिती आहे की सांगले खूप चांगले गिफ्ट घेतले. तिला काय पाहिजे विचार ना. चांगले वाले गिफ्ट पाहिजे ना. तिला मीच पाहिजे. मी सांगते ते करणार आहे ना. हो का? चल मग चला जाऊया. पण चला खूप जास्त हेवी झाला जेवण. असं नाही मेरा पेट मेरा पेट मेरा पेट निकल रहा है आगे बढ़ रहा है. मेरा पेट बिगड़ रहा है और कोलम भी मांग रहा है. चला आता मॉल मध्ये सोडतो तुम्हाला दोघींना. ऑन दी स्पॉट कंपोजर आहे हो ना. ओ मी ए झिपरी पण तू बघ ना आता आपल्याकडे बघायला पण तयार नाही. आता कसली बघणार आहे ती. तिचं प्लॅनिंग चालू झालंय कुठे न्यायचं काय करायचं काय नाही. असं हा बॉल आणि हा कार्ड जाव सिमरम तिले आपली जिंदगी जिंदगी फुल लोड आहे. जेवढं पाहिजे तेवढं खेळा. बर्थडे सेलिब्रेशन तिकडे खेळा. संपेपर्यंत कंटाळली का तिकडे खेळा. हो मी माऊला कुठे घेऊन जाणार पहिला. इथे का इथे माऊला तर घे. चला बाय. त्या दोघींना सोडलं खेळायला आणि आता आम्ही चाललो. आमचं थोडं काम आहे. काम संपून येतो काय जायचं ना थांबायचं. क्वालिटी टाइम दिलाय आम्ही दोघींना. मावशीला बर्थडे गिफ्ट पाहिजे होतं ना. आता भाऊ चालली घरी. हां बाय बाय. चल बाय. अरे मजा.